मढी आश्रमशाळेत जागतिक ब्रेल दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तिसगाव केंद्रातील चैतन्य काणिफनाथ आश्रमशाळा मढी येथे स्पर्श लिपीचे संशोधक लुई ब्रेल यांची जयंती जागतिक ब्रेल दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा लुई ब्रेल यांच्या 210 जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित मुंबई या संस्थेचे सदस्य आश्रमशाळेत उपस्थित झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र अंध औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष शेख सय्यद नानू यांनी अंध संस्थेचे कार्य कसे चालते याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. दिनेश महाजन यांनी आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी अमर पवार व प्रियंका भोसले यांनी लुई ब्रेल यांच्या जीवनावर आधारित भाषण केले. आम्ही कामाच्या रोजच्या कामाच्या याच्यात प्रत्येक गावाला भेट देतो आणि कामं पाहिली जातात. इथं सर्वेसरांचं जे काम आहे, सर्वसाधारण मनुष्य आहे आणि त्याने एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम आणि समाजकार्य ते करत आहात, त्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. आजच्या लॉज ब्रेन साहेबांच्या 110 जन्मदिनानिमित्त आज आपण मला इथं बोलून मला दोन शब्द बोलायची संधी दिली, मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. दिनेश सर आणि कॉलेजला बरोबर होतो पाथर्डीला, तो चाक्याबरोबर पाथर्डी स्टँडवर राहायचा आणि मी पाथर्डीचं राहायचो आणि त्याला हाताला घेऊन मी कॉलेजला घेऊन जायचो. कॉलेजला गेल्यानंतर तो वर्गात बसायचा आणि मी त्याच्याबरोबर चकाटा मारत बसायचो. नंतर त्याचं फळ वाईट मिळतं, मला नोकरी भेटणार नाही पण आम्ही बघा पण शिकलंच पाहिजे. मी माझी चूक सांगतो तुम्हाला, आता जास्त काय बोलत नाही पण एक सांगतो दिनेश सर, शेख सर, ही संस्था रोख स्वरूपात कोणती मदत स्वीकारत नाही, मला माफ करा. आई वस्तू स्वरूपात घेऊ किंवा येऊ लुई ब्रेल यांनी स्पर्श लिपीचा शोध लावल्यामुळे अंधांच्या जीवनात झालेला बदल व स्वतःच्या पायावर उभे राहिल्याने आत्मविश्वास निर्माण झाला असे श्री देवबा पवार यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रत्न पारखी व पोलीस उपनिरीक्षक महेश बेंडकोळे हेही उपस्थित होते. त्यांनी शाळेतील मुलांना खाऊचे वाटप केले व लुई ब्रेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. सुधा म्हात्रे यांनी लुई ब्रेल यांच्या कार्यावर आधारित कविता सादर केली. या कार्यासाठी रेणुका माता जिव्हाळ संस्थेचे व्यवस्थापक दीपक साळवे तसेच शिवाजी नागराळे, विश्वनाथ सावंत, सूर्यकांत व्यवहारे, ऋषिकेश कोठारे, मोहन महाजन, गंगाधर शिंदे, नामदेव धायतडक, गणेश केळकान हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमशाळेचे शिक्षक सुरसे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश महाजन यांनी केले. तसेच शाळेतील कार्यक्रम आटोपल्यावर सर्व अंधजन बांधवांनी काणिफनाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रसादाचा आस्वाद यावेळी सरपंच देवीदास मरकड यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी.